जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते, कुणी मवाळ कुणी जहाल, कुणी लठ्ठ कुणी मठ्ठ, कुणी ढिले कुणी घट्ट, कुणी कच्चे कुणी पक्के, सब घोडे 12%. विंदा करंदीकरांच्या या कवितेची आठवण प्रत्येक निवडणुकीच्या वेळी येते. याचं कारण म्हणजे 60 ते 70 दशकामध्ये त्यांनी लिहिलेल्या या ओळी आजही अगदी चपकलपणे लागू होतात. तर देशामध्ये लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे, त्यामुळे आता प्रचाराचा धुरळा उडेल. जोरदार भाषणांमधून मतदारांवरती आश्वासनांचा पाऊस पडण्यात आला. एकीकडे मित्रपक्षांना युतीमध्ये सामावून घेत 400 पारचा नारा देत भाजप आपला आवाज बुलंद करायचा प्रयत्न करेल, तर त्याच वेळेला तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय कर्मेना अशा अवस्थेमध्ये इंडिया आघाडीमधले मित्रपक्ष एकमेकांचा हात धरून भाजपची लाट थोपवण्यासाठी पाय रोवून उभे ठाकतील. हे सगळं एकीकडे सुरू असलं तरी राज्यामधल्या आणि पर्यायाने देशामधल्या अनेक जागांवरती युती आणि आघाडी यांच्यामधल्या कुरबुरी काही थांबायचं नाव घेत नाहीयेत, आणि त्यामुळे एकीकडे पेच तर वाढलाय आणि दुसरीकडे उत्सुकताही. अब की बार पूरा देश कह रहा है, अब की बार खरगे जी भी कह रहे हैं. 2014 पासून देशामध्ये मोदी पर्व सुरू झालं असं भाजपचे नेते आणि कार्यकर्ते मानतात, आणि त्यानंतर सलग तिसऱ्या वेळेच्या विजयासाठी भाजपने आपली सगळी शक्तीपणाला लावली आहे. दुसरीकडे अब की बार भाजप तडी पार असं म्हणत विरोधकांची इंडिया आघाडी मैदानामध्ये उतरली आहे. 2014 नंतर देशभरामध्ये झालेल्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं बाजी मारलेली दिसली. कोई नहीं है वो भी मोदी के हैं और मोदी उनका. मेरा भारत मेरा परिवार. या सगळ्या रणधुमाळीमध्ये मतदार म्हणून एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायला हवी की भाजपकडे निवडणुका जिंकण्याचं नेमकं असं तंत्र तरी काय आहे. वर्षाचे 365 दिवस भाजप नेहमी इलेक्शन मोडमध्ये का असते? एखाद्या कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे रिझल्ट मिळवण्याचं उद्दिष्ट ठेवून काम करणं भाजपसाठी किती फायद्याचं ठरलंय, आणि या सगळ्यामध्ये विरोधकांचं घोडं नेमकं कुठे अडलंय, या सगळ्याबद्दल बोलायचं आहे आजच्या एपिसोडमध्ये. भाजप कशा जिंकते निवडणुका? 40 करोड देशवासी यही मेरा परिवार है. आज देश की करोड़ों बेटियां माताएं बहने यही मोदी का परिवार है. भाजपच्या विजयाचा धांडोळा घ्यायचा असेल तर भाजपनं 2014 पासून आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुकांमध्ये कशी बाजी मारली आहे जाणून घेऊयात. भाजपचा स्ट्राईक रेट देशामध्ये 2014 आणि 2019 या दोन लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या, आणि त्यावेळेला दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपनं स्वबळावरती देशाची सत्ता मिळवली. पुढचा मुद्दा आपण बघतोय. भाजपला 2014 लोकसभेला 31% इतकी मतं मिळाली होती, त्याच वेळेला एनडीएला 2014 38.5 इतकी टक्के मतं मिळाली. पुढचा मुद्दा बघूयात. भाजपला 2019 लोकसभेला 37.36% इतकी मतं मिळाली, त्याच वेळेला एनडीएला 2019 लोकसभेच्या वेळेला 45% इतकी मतं मिळाली होती. 2014 विचार केला तर 427 जागा लढवल्या आणि 282 जागा जिंकल्या. भाजपने 2014 282 खासदार सुद्धा निवडून आणले होते. पुढचा मुद्दा जाणून घेतोय. 2019 436 जागा लढवल्या आणि त्यावेळेला 303 जागा भाजपने जिंकलेल्या दिसतात. त्याच वेळेला पुढचा मुद्दा बघूयात. भाजपचे 2019 303 खासदार निवडून आले. 2014 विचार केला तर 1000 कमी आमदार 2014 भाजपचे होते, आणि हीच संख्या पुढे वाढत चाललेली आपल्याला नंतर दिसते.
2024 म्हणजे आताचा जर विचार केला तर 2024 मध्ये 1485 इतके भाजपचे आज घडीला आमदार दिसतात. पुढचा मुद्दा आपण बघतोय, 2014 लोकसभेच्या नंतर 53 पैकी 30 विधानसभा निवडणुका झाल्या, त्यामध्ये भाजपला विजय मिळालाय. पुढचा मुद्दा, भाजपच्या विजयाची टक्केवारी ही 60 पेक्षा जास्त दिसते आतापर्यंत जर आपण विचार केला तर. 2014 लोकसभेच्या नंतर 372 विधानसभेच्या जागांवरती पोटनिवडणुका सुद्धा झाल्या आणि या पोटनिवडणुकांमधला विजय आपण जाणून घेऊया. यामध्ये NDA च्या सर्वाधिक 175 जागा होत्या, 47% जास्त जागा त्यांना नंतर जिंकता आलेल्या आहेत. 2014 पासून विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपच्या विजयाची टक्केवारी जर आपण बघितली तर ती 40% जास्त दिसते. त्यामुळे हा आहे भाजपचा आतापर्यंतचा म्हणजे 2014 पासून 2024 पर्यंतचा स्ट्राईक रेट. निवडणुका झाल्या, निकाल लागला की भाजपचे नेते लगोलग आकडेवारी मांडतात आणि स्ट्राईक रेट आमचाच कसा भारी हे आवर्जून सांगतात. पण हा स्ट्राईक रेट मिळवणं भाजपला कसं शक्य होतं याविषयी आपण चर्चा केली आहे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल यांच्यासोबत. भाजप, काँग्रेस, शिवसेना, कम्युनिस्ट आणि इतर पक्ष यांच्या प्रचार तंत्रामधला फरक नेमका काय तुम्हाला वाटतो? बाकीचे जे पक्ष आहेत ते फक्त निवडणुकीच्या काळात ते बाहेर पडतात. ते काँग्रेस असू द्या, उद्धव ठाकरेंची शिवसेना असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असू द्या, पण भाजपचा कार्यकर्ता हा 5 वर्ष सतत काम करत असतो. भाजपची जी संघटना आहे त्याची बांधणी फक्त बूथ स्तरावर नाही तर 50 प्रमुख या स्तरावर गेलेली आहे. काही तर राज्यात अशी परिस्थिती आहे की 50 समितीचं निर्माण करण्यात आलंय. 1 पन्नामध्ये 30 मतदार असतात, त्या 30 मतदारांमध्ये 5 मतदारांची 50 समिती करण्यात येते. 5 मतदारांची 50 समिती केली आहे. तुम्ही जर सरासरी 1 घरात जर तुम्ही 3 मत असं जर तुम्ही मोजणी केली तर 5 जर तुमच्याकडे 50 समितीचे सदस्य आहेत तर 15 मत तुमचे फिक्स आहेत. म्हणजे 30 मत जर एका पन्न्यावर आहेत तर एका पानावर जर 30 मत आहेत त्यातला समजा 75% मतदान झाला तर 21-22 मत पडणार आहेत. त्यातला 15 मत तुमचा नक्की तुम्हाला पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे आहे तिथे कुठल्याही पन्न्यावर म्हणजे पानावर बूथची कल्पना सोडूनच द्या, तिथे विजय मिळवण्यात कुठलाही अडथळा येत नाही. प्रेमजी, भाजपवरती सातत्याने एक आरोप होतो की सत्तेमध्ये असताना लोकांच्या कामापेक्षा भाजप सतत इलेक्शन मोडवरती असते आणि त्यामुळे प्रचार जास्त पण कामं कमी होतात. 1952 पासून 2014 पर्यंतची एक सरकार दाखवा ज्या शासनात जे आहे 80 कोटी लोकांना राशन देण्यात आला, ज्या शासनात 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना आयुष्यमान कार्ड देऊन त्यांना 5 लाख पर्यंत विमा करण्यात आला, एक शासन दाखवा जिथे जे 48 कोटी लोकांचं बँक खाते खोलण्यात आले, एक मला जे आहे तुम्ही शासन दाखवा 13.5 कोटी लोकांना जे आहे ते हर घर नल ते जल पोहोचवण्याचं काम झाला, एक शासन दाखवा जिथे 11 कोटी शौचालय निर्माण करण्यात आले, एक शासन मला दाखवा ज्यात 10 कोटी लोकांना LPG गॅस कनेक्शन पुरवण्यात आला, एक शासन दाखवा जिथे 4 कोटी लोकांचं घर निर्माण करण्याचं काम झालं, एक शासन मला दाखवा जिथे 2.5 कोटी लोकांना जे आहे मोफत वीज देण्याचं काम झालं. मग काम कोण करतोय? भाजपच्या सत्तेचा अश्वभेद नेमका कसा होता आपण जाणून घेऊया. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा फक्त 7 राज्यांमध्ये भाजप प्रणित NDA चं सरकार होतं. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा या 5 राज्यांमध्ये भाजपचं सरकार होतं. आज देशामधल्या 28 पैकी 17 राज्यांमध्ये NDA चं सरकार आहे, त्यापैकी 12 राज्यांमध्ये भाजप स्वबळावरती आहे. मात्र 2014 मधलं देशामधलं चित्र नेमकं कसं होतं आणि त्यानंतर कोणकोणत्या राज्यांमध्ये भाजपचं कमळ फुललं आपण बघतोय. यानंतर 10 वर्षानंतर म्हणजेच 2024 मध्ये देशाचं राजकीय चित्र नेमकं कसं होतं हे सुद्धा या नकाशाच्या माध्यमातून जाणून घेऊयात. आजचा विचार केला तर आज UP, उत्तराखंड, हरियाणा, गुजरात, गोवा, त्रिपुरा, मणिपूर, आसाम, अरुणाचल प्रदेश या सगळ्या ठिकाणी भाजपचं सरकार आपल्याला दिसतं. तर महाराष्ट्र, बिहार, मेघालय, नागालँड आणि सिक्कीममध्ये NDA चं सरकार आहे अशी आताची परिस्थिती आहे.
निवडणुका म्हटल्या की प्रचार आणि प्रचार म्हटलं की हेलिकॉप्टर आलं. भाजपनं 2014 पासून आता 2024 पर्यंत कसं यश मिळवलंय याची माहिती जाणून घेऊयात पुढारी न्यूजच्या खास हेलिकॉप्टरच्या मदतीने. तर आपण बघतोय 2014 मध्ये भाजपच्या 136 खासदारांना 50% किंवा त्याही पेक्षा अधिक इतकी मतं मिळाली. त्यानंतर 2019 मध्ये भाजपच्या 224 खासदारांना 50% किंवा त्यापेक्षा अधिकची मतं मिळाली. त्यामुळे निम्म्याहून अधिक जागांवरती भाजपला 50% अधिक मतं मिळाल्याची तेव्हाची परिस्थिती आहे. 1984 नंतर कोणत्याही एका पक्षासाठी इतकं मताधिक्य मिळवणं हे खरं तर यशाचं मानलं जातं. 2009 मध्ये एका लोकसभा जागेवरती 3 लाखांपेक्षाही जास्त मताधिक्य भाजपचं होतं. 2019 विचार केला तर 105 जागांवरती भाजपला 3 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळालंय. पुढचा मुद्दा बघूयात. भाजपला 35 जागांवरती 2 ते 3 क्रमांकावरच्या उमेदवारांच्या मतांपेक्षाही जास्त मतं मिळाल्याची आकडेवारी सांगते. यासोबतच 260 जागांवरती भाजप सोबत टक्कर द्यायला कुणीही नव्हतं. 2014 ते 2019 याचा विचार केला तर मतांच्या टक्केवारीमध्ये भाजपच्या 8% वाढ झालेली दिसतीय. त्यामुळे ही सगळी तेव्हाची आणि आताची भाजपची परिस्थिती. अतुलजी, 2014 मध्ये काँग्रेस सत्तेमधून बाहेर गेली आणि भाजपची विजयी घोडदौड सुरू झाली. सतत निरंतर भाजप निवडणुका जिंकत राहते, या सगळ्या मागची कारणं तुम्हाला नेमकी काय वाटतात विरोधक म्हणून? नाही, ही गोष्ट तर अजिबात मान्य नाही आहे. भाजप अनेक ठिकाणी अनेक वेळा निवडणुका हरलेल्या आहे, पण मूळ याच्यामधलं गोम अशी आहे की ज्या EVM वर सामान्य माणसालाही विश्वास राहिला नाही आहे, त्याच्यावर मात्र अचानक भाजपचा विश्वास वाढलेला आहे. 2014 पूर्वी त्या EVM वर भाजप रान उठवत होतं. यांचे GVL नरसिंहराव यांनी त्याच्यावर पुस्तक लिहिलं, त्याची प्रस्तावनासुद्धा अडवाणींनी लिहिली आणि त्यामध्ये पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला की कशा पद्धतीनं EVM हॅक होतं. गेल्या काही वर्षापासून 19 लाख EVM ज्याला बॅटरी नव्हती, ती एकदा बॅटरी काढली की बंद होऊन जात होती, अशी EVM जी आहे त्या 19 लाख गायब झालेल्या आहे. त्या संदर्भामध्ये कुठेही काही वाच्यता किंवा त्याच्यावरचा काही निर्णय जो आहे तो अजूनही झालेला नाही. ज्या नवीन EVM मशीन आहेत त्याच्या संदर्भातही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. अनेक ठिकाणी जिथे निवडणूक झाल्याबरोबर काउंटिंग होते तिथे BJP हरवून जाते. मग BJP त्याच्या डेमोसाठी तयार का होत नाही? भाजपचं यश हे भाजपचं आहे की आणखी कशाचं? जर यश भाजपचं नाही तर काँग्रेस पासून सगळ्या पक्षांचे नेते भाजपमध्ये नेमके का जातात तुम्हाला काय वाटतंय? नाही, मी सांगितलं आपल्याला, ED, इन्कम टॅक्स आणि CBI यांचा वापर करून लोकांवर दबाव टाकून ह्यांनी लोकांना आपल्या पक्षात घेतलेला आहे. आपण पाहिलं असेल हेमंत बिसोपासून अशोक चव्हाणांपर्यंत सर्वांवरच ED, इन्कम टॅक्स आणि यांचे आरोप केले होते, यांनी आरोप केले होते, यांच्या नेत्यांनी आरोप केले होते. किरीट सोमय्याचं दुकान असते आहे, सकाळी शटर डाऊन हे केलं, अप केलं की लोकांच्या बाबतीमध्ये वाईट बोलणे, मग राणे असतील, प्रताप सरनाईक असतील, या सगळ्यांच्याच बाबतीत. आणि मग आता जसे ते पक्षात आले यांच्या ते वॉशिंग मशीनमध्ये धुवून पूर्ण झाले, तर मग यश यांचं कुठं आहे? 400 पार करणारं आमचं कॅडर आहे, आमचं बूथ प्रमुख आहे, पन्ना प्रमुख आहे, हा प्रमुख आहे, टमुक प्रमुख आहे, मग तुम्हाला दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांची एवढी गरज का पडते? भाजप निवडणुका का जिंकते असा प्रश्न जेव्हा जेव्हा समोर येतो तेव्हा तेव्हा विरोधकांकडून EVM कडे बोट दाखवलं जातं. EVM च्या ऐवजी मतपत्रिकेवरती निवडणुका घेण्याची मागणी सुद्धा विरोधक करतात आणि भाजपवरती हल्लाबोल करतात. जर गोतेवारे EVM चा घोटाळा करून जिंकले तर देशात मोठा असंतोष होईल. आपणच का वोटिंग मशीन घेऊन बसलोय? EVM जो है 2004 से मैं उसे लड़ रहा हूँ. देशाच्या इलेक्शन कमिशनने ओपन चॅलेंज दिला, ओपन चॅलेंज, EVM टेम्पर करून दाखवा. विरोधकांनी EVM वरती केलेले आरोप आणि भाजपला केलेलं लक्ष आपण बघितलंय. आता EVM ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात भाजपचा देशामधला राजकीय प्रभाव नेमका कसा वाढत गेलाय. सध्या देशामधल्या 28 राज्यांपैकी 12 राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे. 6 राज्यांमध्ये भाजपचं इतर पक्षांसोबतच युतीचं सरकार आहे. देशाच्या 58% भूभागावरती आणि 57% लोकसंख्येवरती भगवं राज्य दिसतं. ईशान्य भारतामध्ये 2014 पर्यंत भाजपची सत्ता नव्हती.
केंद्रामध्ये भाजपची सत्ता आल्याच्या नंतर ईशान्येमध्ये सुद्धा भाजप सत्तेत यायला लागल्या. 2014 मध्ये 7 राज्यांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची सत्ता आली. 2014 मध्ये देशात 26% लोकसंख्येवरती भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचं सरकार अस्तित्वात आलं. तर त्यावेळेला देशामधल्या 14 राज्यांमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्षांची सत्ता होती. देशामधल्या 37% अधिक लोकसंख्येवरती त्यावेळेला काँग्रेसची सत्ता होती हे चित्र दिसतं. भाजपनं 2018 मध्ये सत्तेच्या राजकारणामध्ये मोठा उच्चांक गाठलेला सुद्धा आकडेवारीमधून समोर येतो. मार्च 2018 मध्ये 21 राज्यांमध्ये भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे सत्तेत होते. त्यावेळेला 4 राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता होती आणि तिथे 7% इतकी लोकसंख्या होती. आताची स्थिती बघितली तर आता काँग्रेसची सत्ता फक्त हिमाचल, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये आपल्याला दिसते. तर 7 राज्यांमध्ये यंदाच्या वर्षी 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या विधानसभा निवडणुकांच्या नंतर देशाचं राजकीय चित्र आणखी बदलू शकेल. श्रीकांतजी, महाराष्ट्रामध्ये भाजप थेट मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना ईव्हीएम वरती कमळाचं बटन दाबण्यापर्यंत नेमकं कसं पोहोचवते? खरं पाहिलं ना तर निवडणूक ही नेहमीच मतदार यादीवर असते असं आम्हाला पिढ्यानपिढ्या सांगण्यात आलेलं आहे. इलेक्शन कधी बॅनरवर नसते, इलेक्शन कधी पोस्टरवर नसते, इलेक्शन कधी सभांमध्ये नसते. इलेक्शनचं जे बॅटल फील्ड आहे ही मतदार यादी आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे मतदारांना मतपत्रिकेपर्यंत किंवा बॅलेट बॉक्सपर्यंत नेणं हे सगळ्यात मोठं काम असतं. आणि स्वाभाविकपणे एक गोष्ट खूप चांगली आहे की नरेंद्रभाई मोदींना हिंदुस्थानचं पुन्हा प्रधानमंत्री केलं पाहिजे असं 130 कोटी जनतेला जसं वाटतं त्यापेक्षा जास्त हे भारतीय जनता पक्षाच्या फील्डवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला वाटतं. त्यामुळे स्वाभाविकपणे या निवडणुकीमध्ये मागच्या निवडणुकीपेक्षा काकणभर जास्त बूथवर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता काम. श्रीकांतजी, लाभार्थ्यांसोबत थेट जोडलं जाणं हे निवडणुकांमध्ये किती फायद्याचं ठरतं? अन्य पॉलिटिकल पार्टीमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की ह्या सगळे पक्ष एका कुटुंबाचे पक्ष आहेत. त्या कल्चरचा परिणाम त्या पॉलिटिकल पार्टीच्या ऑर्गनायझेशनच्या मेकॅनिझममध्ये सुद्धा आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ती फॅमिली कशी वागते याच्यावर तो पक्ष चालत असतो. भारतीय जनता पक्षाचं तसं नाही आहे. इथे कार्यकर्ता हा पक्षाशी कमिटेड असतो आणि स्वाभाविकपणे इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये आपल्या मनाच्या विरोधातला जरी निर्णय झाला असला तरी निवडणुकीच्या कार्यपद्धतीवर त्याचा परिणाम. तर भाजप निवडणुका कशी जिंकते आणि सत्तेचं कमळ नेमकं कसं फुलतं आपण जाणून घेऊयात. भाजपची रणनीती ही जमिनीवरच्या कार्यकर्त्यांची माहिती आणि डेटा याच्या विश्लेषणामधून ठरते. भाजप इतर कार्य करत असताना सतत इलेक्शन मोडमध्ये असतं. तर भाजप परिस्थितीनुसार आपले मित्र निवडते आणि वगळते सुद्धा. भाजपचं जे धक्का तंत्र आहे ते आपल्या सगळ्यांनाच कोड्यात टाकतं. एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे भाजप ही कॅडर बेस्ड पार्टी आहे, त्यामुळे जमिनीवरची परिस्थिती भाजपला आधी कळते. भाजपची रचना कशी आहे तर तळ ते शिखर अशी त्याची रचना आहे. 50 प्रमुख ते राष्ट्रीय अध्यक्ष, 50 प्रमुख आणि बूथ प्रमुखांवरती विशेष जबाबदारी सुद्धा असते. तर दररोज 6 ते 8 तास नेहमीच्या कामाबरोबर पक्ष कार्य सुद्धा ते करत असतात. बूथचा विचार केला तर प्रत्येक बूथ मध्ये काम करण्यासाठी 40 ते 50 लोकांची टीम असते. देशभरामध्ये भाजपचं 10 लाख बूथ वरून काम सध्या सुरू आहे. एका बूथ मध्ये 20 ते 30 पन्ने असतात. 40 लाख लोक हे भाजपचे कार्यकर्ते नाही आहेत, मात्र ते भाजपसाठी पूर्ण वेळ काम करतायत. प्रत्येक बूथ वरती भाजपचं विशेष लक्ष आहे आणि या बूथचा रिपोर्ट राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत जातो. बूथ जिंकलं तरच निवडणुका आपण जिंकणार, भाजपची ही घोषणा आहे आणि त्यांच्या विजयाचा हाच मंत्र आहे. भाजपच्या यशाची कारणं भाजपचे नेते भरभरून सांगतात, त्याचवेळी विरोधक ईव्हीएम आणि केंद्रीय एजन्सीच्या गैरवापराकडे बोट दाखवतात. थोडं याविषयी विचारूयात प्रत्यक्षात प्रचार तंत्रामधले तज्ज्ञ विजू माने यांना. भाजप म्हटलं की प्रभावी प्रचार आणि प्रसार हे ठरलेलं आहे. 2014 पासून आतापर्यंत बहुतांश निवडणुकांमध्ये भाजप विजयाच्या मार्गावरती आहे. तुमच्या दृष्टीनं या सततच्या विजय वाटचालीमध्ये भाजपच्या या प्रचार तंत्राचा वाटा नेमका किती आहे? प्रचार तंत्र काय करू शकतो? मतदारांना तुमच्याकडे आकृष्ट करू शकतं, पण त्यांचा विश्वास जिंकणं हे संपूर्णतया
तुमच्या कामांवर, तुमच्या प्रतिमेवर, तुमच्या आहार विहार या तुमच्या वागण्यावर, या सगळ्यांवर अवलंबून आहे. प्रचारतंत्र फक्त आकर्षित करू शकतो. भाजपला सामान्य मतदारांची म्हणतो मी नाडी ओळखता येते. त्यांना माहिती आहे की हे मतदार या गोष्टीच्या इच्छा बाळगून आहेत. एक महिला जर घरातली भाजपकडे आकृष्ट झाली तर तिच्या मताने कुटुंबातली मतं फिरू शकतात. तर अशा प्रकारचं हा मी अत्यंत अजून ह्याच्यात जर बोलायला गेलं तर खूप मायक्रो लेवलचा अभ्यास आहे, पण अशा प्रकारच्या तंत्राची त्यांनी खूप व्यवस्थित हाताळणी केली आणि हेच त्यांच्या यशाचं गमन. संजयजी, 2014 पासून भाजप सतत विजय पथावरती आहे. जबरदस्त स्ट्राईक रेट सध्या भाजपचा दिसतो, मात्र त्याच वेळी विरोधकांना तेवढं यश शक्य होताना दिसत नाही. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता, याचं विश्लेषण कसं कराल? इंटरेस्टिंग बाब अशी आहे की 2014 पासून 2019 इलेक्शन घेतलं आणि आत्ताचं 2024 इलेक्शन घेतलं, त्याच्यात एक जो कॉमन फॅक्टर जो सर्वांना दिसतो तो म्हणजे बीजेपी ही विनिंग फॅक्टरी असावी अशाच पद्धतीने स्वतःला इमर्ज केलेली आहे. बीजेपीमध्ये जनरली असं म्हटलं जातं किंवा बाहेरही की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील हे 24/7 अशा पद्धतीने राजकारण खेळणारे नेते आहेत. निवडणूक असो किंवा नसो, भाजप नेहमी इलेक्शन मोडमध्ये असते. आपण नेहमीच असं ऐकतो आणि बोलतोही, भाजपमध्ये कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे टार्गेट ठेवून काम चालतं. कॉर्पोरेट कल्चरमध्ये ज्याप्रमाणे आपल्या प्रतिस्पर्ध्याची स्ट्रॅटेजी ओळखणं आणि आपल्या ब्रँडला मोठं करण्यासाठी वाटेल ते करणं महत्त्वाचं असतं, भाजप तेच करते. तीच रिझल्ट ओरिएंटेड कार्यशैली आता विरोधकांनी समजून घेण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे याआधी 2019 विरोधकांनी चौकीदार चोर हे म्हटलं आणि भाजपने मैं ही चौकीदार हूँ कॅम्पेन चालवली, आताही मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की मोदी का परिवार कोण है आणि याचा वापर करून मेरा देश मेरा परिवार ही कॅम्पेन भाजपने आखली. असाच वापर जर विरोधकांना करता आला असता आणि आताच्या नव्या युगातल्या मतदारांच्या जगामध्ये मतदारांच्या बदलत्या टेस्टप्रमाणे प्रचारनीती वापरता आली असती तर विरोधकांच्या आघाडीला सुद्धा निवडणुकीच्या या लढाईमध्ये भाजपचा मुकाबला करणं सोपं नसलं तरी अशक्य नसेल. गरज आहे ती काळानुसार बदलण्याची, हे सगळं आधी ठरवून प्रत्यक्षात आणण्याची. अशक्य काहीच नाही, पण समोर भाजपसारखा सतत दक्ष पक्ष असूनही शब्दांची शक्ती ओळखण्याच्या ऐवजी गल्लत करणारे आणि संकटातही काही ठिकाणी एकजुटीनं लढण्याचं सोडून विस्कळीतपणा दाखवणारे विरोधक तसं करू शकतील का, हा प्रश्न आहे. बियॉन्ड न्यूजच्या आजच्या भागामध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. तुम्ही पाहत रहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा. Oh, 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 oh.